दर्यापूर तालुक्यातील पिंपळद येथे शेतशिवारामध्ये खारपण पट्ट्यात परशुराम महाराजांच्या आशीर्वादाने या शेतशिवारामध्ये गोड्या पाण्याचा हिरा लागल्याने महाराजांनी या शेतशिवारातील अनेक लोकांची तहान भागवली. या ठिकाणी गेले 11 वर्षांपासून श्री संत परशुराम महाराज जयंती श्री क्षेत्र जलकुंड झिरा पिंपळद या ठिकाणी दिनांक 5 मेला हरिभक्त पारायण श्री गणेश शेट्टे महाराज यांच्या काल्याचे कीर्तन झाले. महाप्रसादाकरिता झुणका भाकरीचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाच्या भाकरी तयार करण्याकरिता परिसरातील पिंपळद घोडचिंदी शहीद जैनपूर सागरवाडी अडुळा बाजार या गावातील घरोघरी भाकरीचे पीठ देऊन प्रत्येक स्त्रियांनी या महाप्रसादाकरिता भाकरी बनवण्याकरिता योगदान दिले. महाराजांच्या दर्शनाकरिता तसेच काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाकरिता परिसरातील सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. दिनांक 6 तारखेला समाज प्रबोधन तुफानी विरोधी कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री इंदुरीकर महाराज निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मधुर वाणीतून समाज प्रबोधन कीर्तन ऐकण्याकरिता पंचक्रोशीतील नागरिकांनी भर उन्हात आपले स्थान ग्रहण करण्याकरिता मोठ्या संख्येने जनसागर उसळला. महाराजांनी येताच आपल्या मधुर वाणीतून समाज प्रबोधन कार्यक्रमाला सुरुवात केली. लोकांना विरोधी भाषेत समाज प्रबोधन करून लोकांना गदगदून टाकले होते. या कार्यक्रमाकरिता आमदार बळवंत वानकळे बाळासाहेब हिंगणीकर प्रदीप देशमुख तसेच अनेक राजकीय लोकांची उपस्थिती दर्शवली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी यवदा ठाणेदार किरण आवटे तसेच दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे व त्यांच्या संपूर्ण स्टाफ उपस्थित राहून कडक बंदोबस्त ठेवला होता. भाविकांनी सरळ हाताने मोठ्या प्रमाणात देणगी सुद्धा दिली. मंदिराचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी सर्व भाविकांचे आभार मानले. गावातील सर्व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.